धर्मस्थळ संघाचे कार्य सर्वांच्यासाठी प्रेरणादायी. ग्रामपंचायत सदस्य उमेश घाटगे, खडकलाट येथे डिजिटल सेवेचे उद्घाटन. आज सर्व क्षेत्रात नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. सरकारी कार्यालय तर भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. पण डॉक्टर वीरेंद्रजी हेगडे यांनी सुरू केलेल्या धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेतून चांगले आणि चोख काम करण्यात येत आहे. येथील अधिकारी वर्गासह सेवा प्रतिनिधींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ग्रामपंचायत सदस्य उमेश घाटगे यांनी काढले. ते श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेच्या खडकलाट विषय विभागाच्या वतीने डिजिटल सेवेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विभागाधिकारी राघवेंद्र हे उपस्थित होते. प्रारंभी श्री क्षेत्र धर्मस्थळच्या मंजुनाथ देवाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सेवा प्रतिनिधी आणि महिला पदाधिकारी यांच्या हस्ते संगणक आणि प्रिंटरचे पूजन करण्यात आले, तर उमेश घाटगे यांच्या हस्ते फित कापून डिजिटल सेवेच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. घाटगे पुढे म्हणाले, सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. ज्या क्षेत्रात त्यांचा अनुभव नसते त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. त्यामुळे या डिजिटल क्षेत्रात धर्मस्थळचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले. उद्घाटन करून आम्हाला दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धर्मस्थळ संघाचा आम्ही पूर्ण आभार आहे. ही संस्था फार मोठी आहे. त्या संस्थेमधून घेण्यासारखं भरपूर काही आहे. आता डिजिटल सेवा सगळीकडे आहे, पण हिनी का चालू केली आहेत तर बाकीकडे फसवणूक होत आहे. आता प्रायव्हेट डिजिटल सेवा आहे, तिथे हिनी म्हटल्यासारखं 500-200 असं पैसे 200 रुपये असं लोकांच्याकडनं घेऊन फसवणूक होत असत्या. सरकारी काय रेट आहे त्या सेवा देण्यासाठी, त्यो सेवामध्ये चाललं पाहिजे आणि त्या लोकांना तिथंपर्यंत पोचलं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. आणि इथं जवळजवळ मला वाटतं संघ आमच्या या संघामध्ये मला वाटतं 1000-2000 बायका असतील गावातल्या लेडीज. तेवढ्या बायका त्या घरातील सगळ्यांना काही अडचण असली तर त्यांच्या अगदी डायरेक्टपणे सजासजी तिन्ही संस्थेसाठी संघासाठी कामासाठी ते येत असतात आणि सजासजी त्यांचं काम होऊन जाईल. त्याच्यासाठी स्पेशल जाता जायचं काही काम लागणार नाही जाण्यासाठी. यावेळी राघवेंद्र म्हणाले, रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, उद्योग प्रमाणपत्र असो वा कोणतेही कागदपत्र काढण्यासाठी आता कोणत्याही ठिकाणी भटकण्यापेक्षा धर्मस्थळच्या कार्यालयात हे काम अत्यंत कमी खर्चात आणि लवकर काढून देण्यात येणार असल्याचे सांगून याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. महत्वाकांक्षी उद्योग प्रतिभारी कूड कार्यक्रमांना आयोजन माडवले. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಟ್ಟಿಗೆ ಒಪ್ಪಂದವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಜನರಿಗೆ ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಯೂನಿಯನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಟ್ಟಿಗೆ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬ್ಯಾಂಕಿನ ಸೇವೆಯನ್ನ, ಉದಾಹರಣೆಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ನಲ್ಲಿರುವಂತಹ ಉಳಿತಾಯ ಖಾತೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಸಂಘ ಸದಸ್ಯರ ಅವರ ಮನೆ ಬಾರಿ ತಲುಪಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಎಷ್ಟೋ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಮೆಂಬರಿಗೆ यावेळी शिवबसव शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे यांनीही मनोगत व्यक्त करून कार्याचा आढावा घेतले. ನಮ್ಮ ಕಡಕಡ ಗ್ರಾಮದೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಊರ. ಈ ದೊಡ್ಡ ಊರಿದ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಅಂತ ಒಂದು ಯೋಜನಾ ಮುಟ್ಟಿ ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಜನ ಕರುಕರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಆದಾಯ ಇಂತ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಹಳ ಅದಾವು. ಅದ್ರಾಗ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಿಕ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಂದ 6,000 ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು, ಒಂದು 2-3,000 ಮಹಿಳೆಯರ ಜನ ಇಲ್ಲಿ ಈ ನಿಮ್ಮ ಸಂಘದ ಪಾಠಗಳದಾಗ ಇದ್ರ ಇಂದ 6-7,000 ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮುಟ್ಟುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗ್ತದೆ. ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಹೇಳಿ ಇಂತ ನಾವು ಒಂದು ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ, ಡಿಜಿಟಲ್ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ನಾವು ಮಾಡಿದೆವು. ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಮಾನ್ಯವರಂಚಾ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಕಡೂನ್ ಗುಲಾಬ್ ಪುಷ್ಪ ದೇವನ್ ಸತ್ಕಾರ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾವೇಳೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶೀಯ ಸಹಕಾರಿ ಸಂಘಾಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸುಕುಮಾರ್ ಥರ್ಕರ್, ಭೀಮಾ ಬಡ್ಕೆ, ಯಲಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ನಿರ್ಮಲ ಕರ್ವೀರೆ, ಛಾಯಾ ಖರಾಡೆ, ಸಂಗೀತಾ ಡುಕ್ರೆ, ರೂಪಾ ಡುಕ್ರೆ, ಅರ್ಚನಾ ಮಕ್ನೆ, ಶಕುಂತಲಾ ಚಂದ್ರಕುಡೆ, ಸ್ಮಿತಾ ಪುಣೇಕರ್, ಸಪ್ನಾ ರಜಪೂತ್, ಕಾವೇರಿ ಕಾಗ್ಲೆ, ರೋಹಿಣಿ ಕಾಪ್ಸೆ, ಮೀನಾಕ್ಷಿ ಮಾಳ್ಗೆ, ಸವಿತಾ ಕೊಟ್ಗೆ, ಮಂಗಲ್ ಪಾಟೀಲ್, ವೈಶಾಲಿ ಕುಂಬಾರ್ ಯಾಂಚಾಸಹ ಸೇವಾ ಪ್ರತಿನಿಧಿ, ಮಹಿಳಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಆನಿ ನಾಗರಿಕ ಮೋಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಖಡಕಲಾಟ ವಿಭಾಗಾಚೆ ಅಧಿಕಾರಿ ಅಣ್ಣಪ್ಪ ಹುವಿನಮನಿ ಯಾನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಲನ ಕರುನ್ ಆಭಾರ ಮಾನ್ಲೆ.